पंचायत समिति संग्रामपुर अंतर्गत असलेल्या वकाणा येथील रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत नियमाकुलाचे प्रस्ताव मंजूर करून घरकुलाचा लाभ त्वरित द्यावा यासह विविध मागण्यांसाठी काल गुरुवार दिनांक 8 जुलै पासून ऑल इंडिया पॅन्थर सेनापूर तालुका अध्यक्ष विजय वानखडे यांच्यासह 10 लाभार्थ्यांचे संग्रामपूर पंचायत समिति समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दिनांक 28 जून रोजी गट विकास अधिकारी संग्रामपूर यांना निवेदन देऊन 7 जुलै पर्यंत मागण्या मंजूर न झाल्यास 8 जुलै पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. संग्रामपूर तालुक्यातील वकाणा येथील सन 2017-2018 या वर्षात रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. परंतु वकाणा येथील गौतम शंकर गव्हांदे, राजू रमेश गव्हांदे, रामकृष्ण अर्जुन नाईक, मनोज अशोक गव्हांदे, रवींद्र शांताराम गव्हांदे, बाळकृष्ण अर्जुन नाईक, स्मिता धम्मपाल बाबुळकर यांच्यासह 10 लाभार्थी हे शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहत असल्याने आतापर्यंत त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. शासन निर्णयानुसार शासकीय जमिनीवरील अतिक्रमण जागा नियमाकुल करून व पूर्तता करून घरकुलाचा लाभ द्यावा. लाभार्थींनी विस्तार अधिकारी डाबेराव यांना कित्येक वेळा विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व या लाभार्थ्यांचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवला नसल्याने या कामचुका व बेजबाबदार विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी संग्रामपूर तालुका ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या तालुका अध्यक्ष विजय वानखडे यांच्यासह 10 लाभार्थ्यांनी केली होती. परंतु तरी अद्याप ही मागणी पूर्ण झाली नाही. अखेर दिनांक 8 जुलै पासून पॅन्थरचे तालुका अध्यक्ष विजय वानखडे लाभार्थी संग्रामपूर पंचायत समिती समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे. गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करावी आणि घरकुल लाभार्थी 8 जुलै पासून पंचायत समिती समोर आमरण उपोषण करत आहोत. आतापर्यंत एकही अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांना भेट दिली नसून 8 जुलैच्या रात्री संग्रामपूर येथे जोराचा पाऊस पडल्याने उपोषणकर्ते पंचायत समितीच्या व्हरांड्यात आश्रय घेण्यासाठी गेले असता गटविकास अधिकारी संजय पाटील यांच्या आदेशावरून एका कर्मचाऱ्याने उपोषणकर्त्यांना तेथून हाकलून लावले. म्हणून या गटविकास अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. पासून पंचायत समिती कार्यालयावरती ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाच्या ठिकाणी बसलेलो आहोत. परंतु या उपोषणाला आजचा दुसरा दिवस आहे. कुठल्याच प्रकारचा अधिकारी कुठल्याच प्रकारचे अधिकारी या उपोषणाला भेट देण्यासाठी आलेले नाही आहे. आणि रात्री भयानक अशी परिस्थिती घडलेली आहे की कारण रात्री फार मोठा पाऊस होता, भयानक असं पाणी होतं आणि हवा होती. आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही आश्रय घेण्यासाठी डीडीओ साहेबांच्या त्या परिसरामध्ये दालनामध्ये आतमध्ये वरांड्यावरती त्या ठिकाणी आश्रय घेण्यास गेलो होतो. परंतु बीडीओच्या आदेशानुसार एक कर्मचारी त्यांनी पाठवला आणि सांगितलं की बाबा बीडीओचा आदेश आहे, तुम्ही आमच्या विरोधामध्ये या ठिकाणी उपोषण करतात म्हणून तुम्ही या ठिकाणून निघून जा अशा प्रकारचं निंदनीय वक्तव्य इथल्या बीडीओ साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि शासनाला मागणी करतो की या बीडीओवरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे. आणि आमच्या जी मागण्या आहेत रमाई घरकुल तात्काळ चालू झालं पाहिजे आणि अतिक्रमण नियमाकुल संदर्भात जे काही आम्ही या ठिकाणी प्रस्ताव सादर केलेले आहेत ते तात्काळ मंजूर करून त्यांना त्यांचा रेकॉर्डला लावण्याचं त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी आठवण दिली पाहिजे असं या ठिकाणी मी जाहीर आवाहन करतो. आणि विशेषतः या शासनाला जागा करण्याचं एक या ठिकाणी आवाहन करतो की जर या 2 दिवसांमध्ये जर हे प्रकरण हॅन्डल झालं नाही तर आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी चढणार आहोत असा इशारा या ठिकाणी देतो. एमसी न्यूज करिता शेख अनिस संग्रामपूर.